सुंदर त्याच्यावरती ओम स्वस्तिक शुभ लाभ लिहिलंय श्री आहे. मस्त पूजेसाठीचा कळस जसा असतो त्या पद्धतीचा अगरबत्तीचा स्टँड, त्यासोबत तुम्हाला इथे दिवा मिळणार आहे आणि इथे तुम्ही अक्षताही ठेवू शकता किंवा तुम्हाला काही गोड ठेवायचं तर तेही ठेवू शकता. पूजेसाठी लागणारे तांबा आणि वाटी जर तुम्हाला हवे तर हे बघा असे पण तुम्हाला अवेलेबल आहेत. तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे 20, 30, 40 अशा रुपीजमध्ये तुम्हाला सुंदर अशी अगरबत्ती स्टँड अवेलेबल आहे त्यांच्याकडे. जर तेल ओव्हरफ्लो झालं किंवा तुमची जी वात आहे ती जास्त ऑइली झाली आणि त्याचं तेल जर पडत असेल तर ते पडून ना इथे जमा होणार. सो तुमचं टेबल किंवा जिथे कुठे तुम्ही हे ठेवणार तिथे ते खराब नाही होणार. मस्त ना, ग्रेट. कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मस्त तुम्ही अशी छोटीशी समई गिफ्ट देऊ शकता. सो बघा एवढी साईज आणि एवढ्या मोठ्या, म्हणजे तुम्हाला एवढ्या सगळ्या साईज रेंजमध्ये इथे समई अवेलेबल आहेत. मस्त, हे किती मस्त आहे, म्हणजे धरण्यासाठी पण अगदी पक्क आहे. आणि त्याचसोबत हे बघा, बरेच लोक काय करतात ह्याच्यातच तेल आणि वात लावतात, काही लोक त्याच्यामध्ये तांदूळ टाकून त्याच्यावरती कापूर ठेवून आरती करतात. सो हे मस्त आहे आणि गरम, म्हणजे चटका बसणार नाही आरती करताना. मस्त सुंदर आहे हे बघा, किती कमाल दिसतं आहे हे. कम्प्लीट गोल्डन, त्याच्यावरती तुम्हाला रेड कलरचं काम दिसेल आणि त्याचे जे खालती स्टँड्स आहेत त्यालाही कम्प्लीट कवर केलं गेलं आहे. हे बघा, इथे तुम्हाला अगरबत्ती लावायचं आहे ह्या सेक्शन्समध्ये आणि मग इथेच ती पडणार आणि मग तुम्ही हे रिमूव्ह करून क्लीन करू शकता. सुंदर. काय प्राईस म्हणाला त्याची? 50 रुपयाला. सो 50 रुपयाला केवढं मोठं स्टँड मिळणार आहे तुम्हाला. ग्रेट. नमस्कार मंडळी अँड वेलकम बॅक टू लोकमत सखी. तर आपण गणेशोत्सवाची तयारी सुरू केलेलीच आहे, आपण शॉपिंग व्हिडिओ सध्या सुरू केलेले आहेत आणि ऑफकोर्स आपल्याला, ऑफकोर्स सगळ्यांना माहीत असतं की बाप्पासाठी आपण जी शॉपिंग करतो किंवा खरेदी करतो त्याच्यासाठी आपल्याला खूप छान वेळ आणि प्लॅनिंग लागतं. म्हणूनच मी तुम्हाला जरा लवकर ही शॉपिंग करण्यासाठी मोटिवेशन देते आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे चौरंग, त्याचसोबत वेगवेगळ्या प्रकारचे पूजेसाठी लागणारे जी भांडी असतात ते तुम्हाला स्वस्त दरात कुठे मिळणार आहेत ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. चौरंग असेल, पाट असेल किंवा तर त्याचसोबत धूप असेल, धूपसाठी लागणारं जे भांडं आहे, आरतीचं ताट आहे, त्याचसोबत पंचारती असेल, ह्या सगळ्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत सणावाराच्या वेळेला गरजेच्या असतात त्या तुम्हाला स्वस्त दरात कुठे मिळणार ते दाखवणार आहे. मुद्द्याचं सांगते ही खरेदी मी कुठे करते आहे, तर माझ्या आजूबाजूला तुम्ही खूप दुकानं पाहू शकता. तर मी आज आहे दादरमध्ये. दादरमध्ये कुठे? तर कीर्तिकर मार्केटमध्ये आली आहे, दुसरी गल्ली. कुठल्या दुकानात मी ही खरेदी करणार आहे? तर कोयना स्टोअर्स, गृहउपयोगी वस्तू भांडार, शॉप नंबर 90. हो, हे लक्षात असू द्या, शॉप नंबर 90, दुसरी गल्ली, कीर्तिकर मार्केट, दादर वेस्टमध्ये आपण ही खरेदी करतो आहे. चला पाहूया त्यांच्याकडे काय काय प्राईस रेंज आहे आणि काय काय प्रोडक्ट्स तुम्हाला मिळणार आहेत. कम, लेट्स गो. सो अधिक मास असेल किंवा गणेशोत्सव असेल किंवा इतर कोणतीही पूजा असेल तर त्याच्यासाठी लागणारी जी भांडी असतात ते तुम्हाला स्वस्त दरात इथे मिळू शकतात. सो इथे आपण बघितलं तर इथे छोटे पाट आहेत, त्याचसोबत इथे तुम्हाला समई दिसतील. अधिक मासमध्ये दान केले जातात ते धातूंचे इथे तुम्हाला छोटी भांडीही दिसतील. त्यासोबत पूजेसाठी लागणारं जे कलश असतं ते आहे, दुपारत आहे. सो साधारण काका प्राईस रेंज काय जाते ह्याची, समईची? 300 रुपीज पीस आहे. आणि हे जे दुसरे आहेत ते 220 चे. हां, ही क्वालिटी जरा हेवी आहे आणि ही, अच्छा, ओ साईज प्रमाणे ब्रास डल होतो काही पिरियड नंतर. ओके, राईट. सो त्याचा डलनेस घालवायचं असेल तर पितांबरीने ते घासायचं. वा, बघा हे पण महत्वाच्या टिप्स मिळत आहेत. आणि त्याचसोबत सगळ्या साईज मध्ये याहून पण मोठ्या साईजच्या आहेत का आपल्याकडे? ओ, सो फार महत्त्वाचं आहे. बऱ्याच घरांमध्ये समई ही कंटिन्यू चालू ठेवली जाते. सो तुम्हाला असे मोठे सुद्धा समई मिळतील. आणि महत्त्वाचं बघा, बेस 3 फुटापर्यंत आहे. त्याची काय प्राईस असेल 3 फुटापर्यंतची? समई 5500. आणि ही किती फुटांची आहे? 17 इंचेस आहे. आणि काय प्राईस आहे याची? ही 800ला आहे. बरं, सो ह्याचा बेस बघा, तुम्हाला प्रॉपर मोठा बेस मिळणार. सो अशी भीती नाही आहे की वाऱ्याने हलेल किंवा ते पडेल. सो त्यामुळे तुम्ही, आणि ह्याचे डेप्थ पण तुम्ही बघू शकता. सो हे बऱ्यापैकी दिवे तुमचे जे लावणार तुम्ही ते बऱ्याच तासांसाठी चालू असणार, बिकॉज त्याच्यामध्ये बराच स्पेस आहे तेल ठेवण्यासाठी म्हणून. मस्त, किती मस्त. त्यांनी सांगितलं की जर तेल ओव्हरफ्लो झालं किंवा तुमची जी वात आहे ती जास्त ऑइली झाली आणि त्याचं तेल जर पडत असेल तर ते पडून ना इथे जमा होणार. सो तुमचं टेबल किंवा जिथे कुठे तुम्ही हे ठेवणार तिथे ते खराब नाही होणार. मस्त ना, ग्रेट. आणि हे मीडियम साईजचे आहेत हे, ह्याची काय प्राईस आहे? 500च्या रेंजमध्ये. आणि हे 600. ओके, वा. सो हे बघा, घर कोणाला गिफ्ट द्यायचं असेल
तर मस्त तुम्ही अशी छोटीशी समय गिफ्ट देऊ शकता. सो बघा एवढी साईज आणि एवढ्या मोठ्या, म्हणजे तुम्हाला एवढ्या सगळ्या साईज रेंजमध्ये इथे समय अवेलेबल आहेत. मस्त. आणि ही पंचारती, ह्याच्यामध्ये पण साईज किती आहेत? साईज आहे टोटल 7, 7 साईजेस आहेत. वा मस्त आणि सुंदर आहे. ओके, ही साईज 3 आहे ना? काय प्राइस मध्ये जात आहे? 400 ला. आणि ह्याच्या जे खालती साईज आहे ती 225-300 अशी रेंज आहे. ओ नाईस. आणि हे किती मस्त आहे, म्हणजे धरण्यासाठी पण अगदी पक्क आहे. आणि त्याचसोबत हे बघा, बरेच लोक काय करतात, ह्याच्यातच तेल आणि वात लावतात. काही लोक त्याच्यामध्ये तांदूळ टाकून त्याच्यावरती कापूर ठेवून आरती करतात. सो हे मस्त आहे आणि गरम, म्हणजे चटका बसणार नाही आरती करताना. मस्त. सो आता इथे आपण छोटे असे पाटसुद्धा पाहू शकतो. घरामध्ये तुम्हाला अगदीच छोटे जे बाप्पा असतात ते स्थापित करायचे असतील, किंवा तुम्हाला पूजा घरामध्ये काहीतरी नवीन करायचं असेल, तर मग तेव्हा तुम्ही असे पाट घेऊ शकता. साधारण काय प्राईस रेंजमध्ये जातं काका हे स्वस्तिकवालं? 60-70-80 रुपीज. ओके. आणि हे? अच्छा, हे वुडनवाले आहेत प्रॉपर. ओ नाईस. अच्छा, हे प्लायचे आहेत आणि हे वुडनचे आहेत, लाकडी आहेत. वा, हा 120 ला आहे. आणि हा सर्वात मोठा आहे? हा 200 ला. वा. आणि हे सुद्धा आहे मीनाकारी वर्कवाले, काय प्राइस मध्ये? 170-175. ओ नाईस, हे खूप सुंदर आहेत. आणि हे बघा, इथे खूप सारे साईज रेंज तुम्ही बघू शकता. अरे वा, बरं बरं बरं. प्युअर सागाचं आहे ना हे? वा, काय प्राइस मध्ये हे? 140 ला. वा, 140 ला आहे प्युअर सागाचं. घरामध्ये छोटंसं तुमचं देव्हारा असेल त्याच्यामध्ये तुम्ही असं ठेवून त्याच्यावरती मूर्त्या ठेवू शकता देवाचे. खूप कमाल. आणि ह्याची काय प्राईज आहे? हा छोटाच चौरंग आहे. हा आय थिंक 1.5 दिवसाच्या बाप्पासाठी वगैरे बेटर आहे. काय प्राईज आहे ह्याची? 200 रुपयाला. 8x8. ओके. आणि हे 200 रुपयाला आहे. सुंदर सुंदर आहे हे बघा, किती कमाल दिसतं आहे हे. कम्प्लीट गोल्डन, त्याच्यावरती तुम्हाला रेड कलरचं काम दिसेल. आणि त्याचे जे खालती स्टँड्स आहेत त्यालाही कम्प्लीट कवर केलं गेलं आहे. मस्त. हे 200 म्हणालात ना? आणि त्याहून मोठी साईज आहे ही 250. आणि सर्वात मोठा आहे तो 300. अरे वा. ओ, अगरबत्ती स्टँड आहे. काय प्राईजमध्ये जातं हे? 50 रुपयाला. सो अगरबत्ती स्टँड तुम्हाला मिळेल. सो हा तुम्हाला, हा राईट. सो अगदीच मस्त. हे एकदा ओपन करून दाखवता का? त्यांनी खूप छान सांगितलं, अगरबत्तीची जी राख असते ती इकडे तिकडे पडून लादी खराब होण्यापेक्षा ह्याच्या आतच ती पडते. सो त्यामुळे तुम्हाला वेगळं काही हे नाही. आणि हे रिमूव्ह कसं करायचं? ओ, हे इथूनच आहे का? हे बघा, इथे तुम्हाला अगरबत्ती लावायचं आहे या सेक्शन्समध्ये, आणि मग इथेच ती पडणार. आणि मग तुम्ही हे रिमूव्ह करून क्लीन करू शकता. सुंदर. काय प्राईस म्हणाला त्याची? 50 रुपयाला. सो 50 रुपयाला केवढं मोठं स्टँड मिळणार आहे तुम्हाला. ग्रेट. आणि हे दुपार कितीला आहे? 60 रुपीजला. अरे वा, वुडन हँडल आहे त्याला. सो हे बघा, तुमच्या घरामध्ये धूप आरती करत असतील तर मग त्याच्यासाठी अ व्हेरी गुड ऑप्शन. ही 80 रुपीजला. हो, आणि थोडं वजनाने पण हेवी जाणवतीये. सो त्याहून मोठी साईज. सो त्यांच्याकडे साईज रेंज पण आहे. आणि त्याचसोबत हे बघा, त्यांनी इथे साईज रेंज लावून ठेवलेत सगळे. ही पण 80 रुपीज. अच्छा, ही लाईट वेट आहे पण. ओके. अच्छा, सो क्वालिटीच्या नुसार प्राईस रेंज चेंज होतीये. आणि अजूनही इथे, ओ ती कितीला? ही ब्रासची 110 रुपीजची आहे. सो 110 रुपयाला तुम्हाला अशा पद्धतीची मिळणार आहे. मस्त आहे ना हे. आणि हे वुडन आहे, सो त्यामुळे गरम झालं तरी तुम्हाला चटका बसणार नाही इझिली. मस्त. सो आपण नैवेद्य दाखवतो बऱ्याचदा, तर नैवेद्यासाठी तुम्ही अशा पद्धतीचे प्लेट्स यूज करू शकता. काय प्राईजमध्ये जातं हे? 45. अगदी छोटूसं. ओके. आणि हे 55. आणि हे अगदीच जे मोठं आहे ते 80 रुपीजला. हे बघा, सो 45 पासून ते 80 रुपीजपर्यंत अशा सुंदर पानामध्ये तुम्ही नैवेद्य ठेवू शकताय. आणि खूप सुंदर आहे. याहून पण मोठे आहेत का? अरे वा. आणि सर्वात मोठी साईज कितीला आहे? एकदम शेवटची. हा 250. बर, मोठे मोदक बनवतात. हो, आणि अगदी ज्यांचा घरचा मोठा बाप्पा असतो ना, म्हणजे फॅमिली सोबतचा. ग्रेट.
हो कधी कधी 11 मोदक 21 मोदक तेव्हा ते सगळे बसणं पण अपेक्षित असतं त्याच्यामध्ये. नाही सो हे बघा सगळ्या साईजमध्ये तुम्हाला इथे असे पान अवेलेबल आहेत. ग्रेट. ह्याची काय प्राईस आहे? 180 ला. रेग्युलर पूजेसाठी पण तुम्ही त्याचा वापर करू शकता आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला असे साईज रेंज पाहायला मिळतील. हे सुंदर आहे, छोटू साईज मस्त. अच्छा त्याहून पण छोटे आहेत. सो हे बघा छोटे प्लेट्स आणि छोट्या वाट्या पण तुम्हाला इथे अवेलेबल आहेत. हे बघा इथे ठेवले आहेत त्यांनी. काका काय प्राईस रेंजमध्ये जातं साधारण हे प्लेट्स आणि? 40 रुपीज पर पीस. कॉपरची 30-35-45 अशा रेंजमध्ये. ओके ब्रासची 30-40-50. ओके नाईस, खूप सुंदर आहे हे. त्याचसोबत आता ह्याची काय प्राईस आहे काका? 80 रुपयाला. तीर्थप्रसाद म्हणून देण्यासाठी किंवा आपण जे पूजेसाठी पाणी वापरतो त्याच्यासाठी म्हणून तुम्ही जर असं काही पाहत असाल तर इट कॅन बी अ गुड ऑप्शन. आणि ह्याच्यामध्ये साईज रेंज बघा केवढे आहेत, असे 4 साईज मिळतील तुम्हाला. सो हे एक साईज, 2, 3 आणि 4 असे 4 साईज रेंजमध्ये अवेलेबल आहे. काका ह्याची काय प्राईज आहे? 120 ला. बरं. अरे वा हे अगदी छोटेसे तांबा आणि वाटी ना. काय प्राईजमध्ये हे? 90 रुपीजमध्ये. सो हे बघा पूजेसाठी लागणारे तांबा आणि वाटी जर तुम्हाला हवेत तर हे बघा असे पण तुम्हाला अवेलेबल आहेत. सुंदर. सो इथे बघा मोदक, मोदक फार महत्त्वाचा विषय असतो गणपतीत. सो मोदक जे साचे आहेत त्यासोबत काही लोक करंजी बनवतात, लाडूही बनवतात, त्याच्यासाठीचे पण साचे इथे ठेवलेत. सो आपण मोदकाचे साचे विचारून घेऊयात. काका काय प्राईजमध्ये जातात हे साचे? 10 रुपयाला. आणि हे सर्वात मोठं आहे 30 रुपीजला. वा सो हे बघा घरात खूप जास्त मंडळी असतील. 3 फोल्ड आहेत. हे कसं ओपन करायचं? हे ओपन कसं करायचं? ओके पिन काढायची. अरे वा मस्त. सो ते हे बघा 3 फोल्डमध्ये काकाने सांगितले हे जे लाईन्स आहेत ते तुमच्या मोदकावरती व्यवस्थित दिसून येतात. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचा जे काही सारण आहे ते तुम्ही ह्याच्यामध्ये टाकायचं आणि हे नंतर असं लॉक करायचं आणि त्याला जी पिन आहे ती टाकायची आतमध्ये अँड इट इज रेडी. मस्त आहे ना हे, सुंदर आहे. आणि त्याच्यामध्ये पण साईज रेंज आहे. हे बघा सगळ्या प्रकारचे साईज तुम्हाला ह्याच्यामध्ये पाहायला मिळतील. काका ह्याची काय प्राईज आहे? हे थोडं मीडियम साईजमध्ये हे 20 रुपीजचा. ओके 20 रुपयाचा आहे. मस्त. आणि त्यासोबत हे ह्याची 30 करंजीसाठी. मस्त. ह्याच्यावरती पुरी ठेवायची. हो हां हां न्यू फॉर्मॅटमध्ये. हो ट्रेडिशनलवाले ही आहे ना ही. येस. काय प्राईज आहे ह्याची? 10 रुपये. ही 10 आणि ही 30 रुपीजला. सो हे बघा ह्याच्यामध्ये पुरी आणि मग त्याच्यामध्ये सारण भरायचं आणि मग प्रेस करण्यासाठी असं तुम्ही इथून प्रेस करायचं ह्या दोन्ही ह्याच्या मदतीने. मस्त. हे कशासाठी आहे? हे पेढा वगैरे काय बनवत असेल तर त्याच्यासाठी, कटलेटसाठी. वा मस्त. आणि तुम्ही घरात जर पेढे वगैरे पण काही बनवणार असाल तर तेव्हा तुम्ही असा ह्याचा वापर करू शकता. काय प्राईज आहे ह्याची? 15 रुपयाला आहे. आणि हे काय आहे? माव्याचे मोदक बनवण्यासाठी. अरे वा. हा या पट्टीमध्ये 4 आहेत ह्याच्यामध्ये. अच्छा ओ ओके साईज नुसार पण चेंज होत आहे. राईट राईट. मस्त. काय प्राईज आहे ह्याची? ही 5 पट्टीवाली. ही 70 आणि ही 4 ह्याची 80 रुपीजला. मस्त. हे बघा तुम्ही असं ओपन करायचं, ह्याच्यामध्ये साचा भरायचा आणि मग तुम्ही प्रेस करू शकता. हां लगेच. आणि क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर फास्ट होईल ना. मस्त सुंदर आहे. आणि हे लाडूसाठी आहे. काय प्राईज आहे ह्याची? 30 रुपयाचा. सो हे बघा लाडूसाठी पण त्यांच्याकडे साचा अवेलेबल आहे. खूप लोक म्हणतील ऐश्वर्या किती सोयीस्कर करून देतेस ना गोष्टी आमच्यासाठी. वा मस्त. हळदी कुंकवाचं सुंदर हे बघा जे अगदी पारंपरिक आहे, अगदीच पारंपरिक. त्याचे तुम्हाला वेगवेगळे शेप्स पाहायला मिळतील इकडे. सो आपण सणावाराला ह्याचा वापर करू शकतो. हे बघा ह्याच्यावरती सुंदर शुभ लाभ लिहिलं आहे. आणि हे ओपन करून बघूयात आपण. सो हे बघा ह्याच्यामध्ये 5 फण आहेत, ह्याच्यामध्ये 3 आहेत आणि हे कोयरी शेपमध्ये आहे. त्याचसोबत जर तुम्हाला शेलच्या शेपमध्ये हवं आहे तर हे बघा तुम्हाला इथे हेही अवेलेबल आहे. सुंदर आहे. काय प्राईजमध्ये जातं काका आहे? ही 20 रुपीज पर पीस. आणि ही किती? 15 रुपये. ओके. आणि हे 35 रुपीज पर पीस. ओके. आणि हे नॉर्मल दिवे आहेत?
बेसिकली जस्ट ट्रेडिशनल 7 रुपीस होती 7 रुपये पर पीस अरे वा 7 रुपयांपासून त्यांच्याकडे हे छोटे दिवे पण अवेलेबल आहेत आणि ही अगरबत्तीसाठीची प्लेट ही 30 रुपयाची ट्वेंटी रुपीजची अच्छा ते आपल्याला दाखवत आहेत आणि ह्याचे हे 40 रुपीज ओ हे बघा तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे 20, 30, 40 अशा रुपीजमध्ये तुम्हाला सुंदर अशी अगरबत्ती स्टँड अवेलेबल आहे त्यांच्याकडे ज्यांच्याकडे गणपती बसतात त्यांना पण गिफ्ट देण्यासाठी म्हणून हे ऑप्शन्स खूप सुंदर आहेत तो आता बाप्पाला जेव्हा आपण घरात घेऊन येतो तेव्हा त्याच्यासाठी सुंदर पाठ आपल्याला हवा असतो किंवा तर घरात इतरही पूजा असतात तेव्हाही आपल्याला सुंदर पाठ अपेक्षित असतात तर हे बघा इथे तुम्हाला असे प्लेन सो वेगवेगळे साईजमध्ये आहेत मी सगळ्यात छोटा तुम्हाला दाखवते घरात 1.5 दिवसाचा बाप्पा असेल त्याच्यासाठी इट कॅन बी अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन हे तुम्हाला प्लेनमध्ये पण अवेलेबल आहे हे बघा याची फिनिशिंग बघा कम्प्लीट वुडन आहे आणि मस्त रेड कलरमध्ये आणि त्याचसोबत इथे तुम्हाला डिझाईनवालं हे मिळणार आहे सुंदर श्री त्यानंतर त्याच्यावरती शुभ लाभ लिहिलं आहे स्वस्तिक आहे पूजेचं कलश आहे त्याच्यावर सुंदर काय प्राईजमध्ये आहे आणि हे जे डिझाईनवालं आहे सेम प्राईज ओके सो हे बघा हे छोटं अगदी पाठ घ्यायला गेला तर हे तुम्हाला 90 रुपीजला मिळणार आहे मस्त आहे ना ग्रेट आणि हे जे प्लेन मोठे आहेत हे 120 सो हे बघा असे सुंदर पाठ मोठेचे मोठे तुम्हाला 120 रेंजमध्ये अवेलेबल आहेत इतर कुठे घ्यायला गेलं तर तुम्हाला कुठेच 200-300 रुपये सहज मोजावे लागतात कुठेच नाही जाते सो त्यामुळे हे तुम्हाला 120 रेंजमध्ये आय थिंक इट इज अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन आणि ऑफकोर्स हे जाड आहे पातळ नाही आहे मस्त आणि त्याचमध्ये सेम साईज आहे का ही फक्त हां ही डिझाईनमध्ये ह्याची काय प्राईज आहे सेम 120 ओके सो हे बघा सेम आहे पण हे तुम्हाला 120 रेंजमध्ये मस्त त्यांच्याकडे बरंच कलेक्शन आलं आहे त्याचं त्याचसोबत मीनाकारी काम केलेलं चौरंग आहे का हे की पाट आहे अच्छा हां चौरंग आहे हे अशा पद्धतीचं हे चौरंग आहे आणि त्यांनी प्लॅस्टिकमध्ये व्यवस्थित ठेवलं आहे कारण की इथे पाऊस पडतो आहे त्यामुळे ते खराब होऊ नये सो मीही ते काय प्लॅस्टिकमधून आता काढणार नाही पण हे तुम्ही डिझाईन बघू शकता सुंदर आहे ना कम्प्लीट भरलेलं आहे त्याचसोबत ह्याचे जे बॉर्डर्स आहेत तुम्ही बॉर्डर्सवरती पण फोकस केलं तर लक्षात येईल हे बघा बॉर्डर्स पण कम्प्लीट भरलेले आहेत आणि त्यासोबत त्याचा स्टँड आहे तेही आणि आतून त्याला कम्प्लीट सिल्वरचं काम आहे ह्याची काय प्राईज आहे 400 आणि किती बाय कितीचं आहे 15x15 ओके 12x12 पण आहे का त्याची काय प्राईज जाते 350 रेंजमध्ये अच्छा हां रेडमध्ये हां बरोबर सेम साईजमध्ये तसं मिळणार ओके सो हे बघा तुम्हाला रेडमध्ये कम्प्लीट असा चौरंग हवा आहे तर हे बघा आणि ह्याचे स्टँड बघू शकता तुम्ही किती स्ट्रॉंग असे स्टँड आहेत त्याला आणि त्याचसोबत जाड मटेरियल आहे पातळ अजिबात नाही आहे ह्याची काय प्राईज आहे 250 सो हे बघा 250 5 दिवसाचा बाप्पा असेल तेव्हासुद्धा ह्याचा वापर होऊ शकतो आहे बऱ्यापैकी मस्त आणि हे काय आहे खालती 15 इंचाचं ओ ओके सो हे बघा हे पण इथे 15 इंचाचं आहे ह्याची काय प्राईज जाते 300 बरं हो आणि एकदम म्हणजे मस्त आहे क्वालिटी छान आहे ग्रेट प्युअर सागाचे मिळतील का तुमच्या इथे असे त्याची काय साधारण प्राईज रेंज जाईल 15x15 900 त्यांच्या इथे मागे सुद्धा पाटाची पूर्ण साईज ठेवलेली आहे सो तिथे तुम्ही बघू शकता पाठ आणि चौरंग तो एकदम मोठावाला कितीला आहे काका एकदम मागे आहे ना 1000 रुपीज 24x36 साईज आहे ओके हां राईट ज्यांच्याकडे 10 दिवसाचा बाप्पा असतो त्यांच्यासाठी इट कॅन बी अ व्हेरी गुड ऑप्शन मस्त आहे हे सो आरतीसाठी तुम्हाला जर एकदम मीनाकारी वर्क केलेली सुंदर अशी ताट प्लेट हवी असेल तर आरतीसाठीचं ताट हे बघा सुंदर त्याच्यावरती ओम स्वस्तिक शुभ लाभ लिहिलं श्री आहे मस्त पूजेसाठीचा कळस जसा असतो त्या पद्धतीचा अगरबत्तीचा स्टँड त्याचसोबत तुम्हाला इथे दिवा मिळणार आहे आणि इथे तुम्ही अक्षताही ठेवू शकता किंवा तुम्हाला काही गोड ठेवायचं तर तेही ठेवू शकता काका काय प्राईज आहे ह्याची 140 सो ही अगदीच छोटी साईज आहे आणि ही स्टीलमध्ये आहे सो हे बघा आणि त्याहून एक मोठी साईज आहे त्याच्यामध्ये मस्त मोराचे डिझाईन आहे आतमध्ये आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला हळदी कुंकवासाठीचं इथे आणखीन एक ॲड ऑन आहे काय प्राईज आहे ह्याची 170 ओके सो हे स्टीलमध्ये आणि त्याची साईज तुम्ही बघू शकता सुंदर आहे ना हे त्याचसोबत प्युअर ब्रासमध्ये आहे त्यांच्याकडे आपण तीही बघूयात
काय प्राइस आहे ह्याची? 300 ला. सो हे बघा अगदी प्युअर मध्ये आहे. सो ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये साईज किती मिळतील? ह्याच्या खालती दोन साईज आणि वरती पण दोन साईज आहेत. ओ सो ही 3 नंबर साईज आहे का? सो ही 3 नंबर साईज मी तुम्हाला दाखवते. सो 1, 2, 3, 4, 5 अशा वेगवेगळ्या साईज रेंजमध्ये त्यांच्याकडे असे पूजेसाठी आरतीसाठीचे ताट अवेलेबल आहेत. हे 300 रेंजमध्ये असं त्यांनी सांगितलं. खूप सुंदर आहे. किती ते किती स्टोर ओपन असतं आपलं? सकाळी 9 ते 9 आणि सोमवार ते रविवार सगळे दिवस की? बरं हां. अच्छा ओके. सो गणपती दिवाळी नवरात्र असेल तर मंडेला ओपन, ऑर एल्स ट्यूजडे टू संडे सकाळी 9 ते संध्याकाळी 9. आणि तुम्ही ऑनलाईन वगैरे काही डील करता? ओके. सो सध्या ते ऑनलाईन डील नाही करत आहेत. सो त्यामुळे तुम्हाला इथेच येऊन खरेदी करावी लागणार आहे. आणि काका हे जे काही प्रोडक्ट्स आहेत हे होलसेलमध्येही मिळू शकतात ना तुमच्याकडे? सो त्यांच्याकडे बल्कमध्ये पण ते ऑप्शन आहे. सो त्यामुळे तुम्ही इथे येऊन जर तुम्हाला बिझनेस करायचा विचार करताय तर मग इथून पण तुम्ही बरेचसे प्रोडक्ट्स घेऊ शकता. किंवा तर तुम्हाला घरासाठी म्हणून बरेचसे पूजेसाठी लागणारी जी भांडी आहेत सामग्री आहे ती तुम्ही इकडनं घेऊन जाऊ शकता. अशा पद्धतीने तुम्हाला मी सुंदर स्वस्त दरात कुठे चांगल्या वस्तू मिळणार आहेत पूजेसाठीच्या ते मी दाखवलेल्या आहेत. अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड. तुम्ही अजूनही मला विषय सुचवा आणि अजूनही कमेंट करून मला जागाही सांगा जिथे जाऊन मी तुम्हाला तिथले छान छान वस्तू दाखवाव्यात, तिथे माहिती मी तुम्हाला प्रोव्हाइड करावी. अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पाहत राहा लोकमत सखी.